नमस्कार, मी सौरभ कोरटकर। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। एक मोठी बातमी, ऋतुजा लटकेंची उमेदवारी लटकणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी एक सूचक विधान केलंय, राजीनामा मंजुरीच्या निर्णयासाठी 30 दिवस लागतात असं चहल यांनी म्हटलंय। त्यामुळे ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। ही उमेदवारी लटकणार का, हा प्रश्न देखील उपस्थित होतोय आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या सूचक विधानामुळे। काही वेळापूर्वी ऋतुजा लटके यांनी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली आणि राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली आणि त्यानंतर इक्बाल सिंग चहल यांनी आता माहिती दिली आहे, राजीनामा मंजुरीचा निर्णय घेण्यासाठी 30 दिवस लागतात अशी माहिती इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्यासोबत आहेत। निलेश, काही वेळापूर्वीच लटके यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि आता आयुक्तांचं हे विधान येत आहे। सौरभ, आपल्यासोबत विश्वनाथ माडेश्वर आहेत, स्वतः ते आयुक्तांना भेटून आले होते। सर, आयुक्तांना भेटून आल्यानंतर साधारणपणे काय चर्चा झाली, तुम्हाला काय उत्तर दिलं त्यांनी? स्वतः ऋतुजा रमेश लटके आणि आम्ही लोक आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्तांनी नकार दिलेला नाही आहे पण होकारही नाही आहे, राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही आहे, मंजूर केलेला नाही आहे। खरं म्हणजे सगळे नियम फॉलो केल्यानंतर राजीनामा कर्मचाऱ्याचा मंजूर करणं आवश्यक होतं, अद्याप राजीनामा मंजूर केलेला नाही आहे आणि त्या संदर्भामध्ये राजीनामा मंजूर न करणं म्हणजे नकार देण्यासारखाच प्रकार आहे आणि त्यासाठी न्याय मिळवण्यासाठी आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जातो आणि तिथे आम्हाला न्याय मिळेल्याची खात्री आहे। ऋतुजा लटके जर निवडणूक लढवू शकल्या नाही तर उमेदवार कोण असेल, आपलं देखील नाव चर्चेत आहे अशी देखील माहिती नाही? मी राहतो आहे सांताक्रूज खारमध्ये, माझा काही विषय नाही। काहीतरी चुकीचा प्रश्न विचारताय तुम्ही, मी इच्छुक वगैरे तिकडे असू शकत नाही, मतदारही नाही मी तिकडे। परंतु बी प्लॅन जो आहे तो तयार आहे अशी देखील माहिती मिळते। त्यांच्या संदर्भामध्ये आदरणीय आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उमेदवाराच्या संदर्भातला निर्णय घेतील, कदाचित आम्हाला न्यायालयात मध्ये आम्हाला खात्री आहे आम्हाला न्याय मिळेल। सर, याच्यावर संदर्भात जर पाहायला गेलं तर एवढे दिवस होऊन जर निर्णय होत नसेल तर कुठेतरी दबाव आहे असं वाटतं का? जो आपल्याला प्रश्न जो विचारला आहे त्यात रास्त त्यात निश्चित काहीतरी आहे, कुणातरी दबाव आहे आणि दबावापोटी कदाचित आयुक्त निर्णय घेत नसतील। उद्या अर्ज भरतील, उद्या लटके ऋतुजा लटके अर्ज भरतील, शेवटची तारीख 14 आहे त्या संदर्भात निर्णय होईल। आपण पाहिलं असेल की शेवटची तारीख ही 14 तारीख आहे आणि त्या संदर्भामध्ये निर्णय होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी विश्वनाथ माडेश्वर यांना दिलेली आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी जवळपास 3 दिवस झालं ऋतुजा लटके या ठिकाणी आयुक्तांच्या कार्यालयामध्ये येऊन बसत आहेत, मात्र त्या संदर्भात निर्णय घेतला जात नाही अशा पद्धतीची माहिती देखील आपल्याला समोर आलेली आहे। स्वतः ऋतुजा लटके यांना देखील याबाबत वक्तव्य केलेलं आहे। आपण निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत आणि त्यांच्याच चिन्हावर, त्यांना जे चिन्ह दिलेलं आहे, मशाल चिन्ह जे आपल्याला मिळालेलं आहे, याच्यावरच आपण निवडणूक लढवणार आहोत अशी देखील एक प्रतिक्रिया देताना या निमित्तानं बोलताना एबीपी माझाशी दिली आहे। सौरभ, धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।